वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची उपस्थिती होती. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भगवंत गुरुबसप्पा खुबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, डॉक्टर राजेंद्र हिरेमठ, राजशेखर शिवदारे, केदार उंबरजे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, एन डी जावळे, नरेंद्र गंभीरे, केदारनाथ बावी, सुदीप चाकोते, शोभा बनशेट्टी, बसवराज शास्त्री, जगदीश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री भगवंत गुरुबसप्पा खुबा यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಉಸ್ಮಾನಾಬಾದ್ ಇರ್ಲಿ, ಲಾತೂರ್ ಇರ್ಲಿ, ನಾಂದೇಡ್ ಇರ್ಲಿ, ಯಾವುದೇ ಭಾಗ ಇರ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಕನ್ನಡ ಬರೋ ಕಷ್ಟ. ಅದು ಅಕ್ಷರಶಃ ಸೋಲಾಪುರದಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವೀರಶೈವ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಕನ್ನಡದಾಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತದ. ಮರಾಠ ನದಿಗರು ಕನ್ನಡ ನದಿಗರು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಒಂದು ಕಾರ್ಯದ ಯೋಗ್ಯನಿಂದ आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री खुबा यांचे आभार मानले. समाजासाठी एकत्र आले पाहिजे असा संदेश केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांचा आभार मानतो की आपलं वीरशैवाचं नाव त्यांनी आपले केंद्रीय मंत्री झालं तरी सोडले. आपल्या या आपलं अधिवेशन चालू असताना दिल्लीवरनं खास या आपल्या या प्रतिष्ठानच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा त्यांनी उपस्थित होता. समाजाच्या काही गुण असतात, समाजाच्या काही गुणांना जोपासण्याचं काम त्यांनी आज इथं आपल्या सगळ्यांसमोर करून हे उदाहरण दिलं आहे. ज्या समाजामध्ये आपण जन्म देतो त्या समाजाला काहीतरी आपण देणे लागतो. ते कुठेतरी आपण ह्या कार्यक्रमाद्वारे ज्या प्रतिष्ठेने वीरशैव प्रतिष्ठानच्या वतीने जे कार्यक्रम होत आहे त्या सगळ्यांचं ज्या प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष यांचं एक प्रकारे त्यांनी या कार्यक्रमाला येऊन समाजाचे कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि पुढत राहावं असं एक प्रकारचा संदेश आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेला आहे. यावेळी महेश बेंबालगी, केदार उंबरजे, मंगेश स्वामी, गणेश चिंचोले, गिरीश मंद्रुपकर, गुरुनाथ निंबाले, श्रीशैल बनशेट्टी, आकाश हरकुड, बसवराज शास्त्री, गौरव जकापुरे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य नागरिक उपस्थित होते. या परिचय मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील वधूवरांनी सहभाग नोंदविला.